मराठा आरक्षणाला आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली। एक आज लक्षात घेतलं पाहिजे, कोणी राजेशाही राहिलेली नाही। भारताचं संविधान सर्वश्रेष्ठ आहे। खुल्या वर्गातल्या पासून ते तळागाळातल्या लोकांपर्यंत हे संविधान काळजी घेणारं संविधान आहे। त्यामुळे आज संविधानाचा जय जयकार झालाय। स्वयंघोषित स्वतःला राजे म्हणून घेणारे आज पराभूत झालेत। आज विजयी कोण झाले तर या भारतातला मूळ स्तोत्र, या भारतातला जे पिल्लर आहे, जे गुणवंत आहेत, जे कीर्तिवंत आहेत, जे गुणकारी आहेत, मग ते कोणत्याही जातीतले असोत, धर्मातले असोत, ते खुल्या वर्गातून येतात। त्या सगळ्या खुल्या वर्गातील युवकांचा, भारतीयांचा, संविधानिक विचार मानणाऱ्यांचा विजय झाला। आणि राज्यकर्त्यांनी जातीयवादा आधारावर मराठ्यांना दिलेलं आरक्षण आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने संपुष्टात आणलं। ही मोठी उपलब्धी आहे भारतीय संविधानाच्या इतिहासात। एक मोठं लिहिलं गेलेलं एक पुढचं पाऊल आहे। आणि मी असं म्हणेल, संविधान श्रेष्ठ भारत आहे। बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाने खुल्या वर्गातील युवकांना, विद्यार्थ्यांना, जे पोलीस होऊ शकतं, होऊ इच्छितात, जे डेप्युटी कलेक्टर होऊ इच्छितात, जे वेगवेगळ्या म्हणजे सर्व्हिसेसमध्ये जाऊ इच्छितात, त्या सर्वांना दिलेला हा न्याय आहे। आणि कोणी राजा नाही, तुम्ही आता घरात बसा आणि संविधानावर आधारितच देश चालेल, हे आता स्पष्ट केले। काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। उद्धव मुख्यमंत्री असतील, त्यांच्या सरकारचा हा पराभव आहे। शरद पवार मराठ्यांचे पुढारी, त्यांचा हा पराभव आहे। अशोक चव्हाण मराठा नेता, त्यांचा पराभव आहे। लक्षात घ्या, तुम्ही युवक पडल्याच्या नंतर त्याची व्हिडिओ शूटिंग केली आणि त्याला शहीद दाखवण्याचा प्रयत्न केला, तो खून होता, आणि त्याला की नाही एक हुतात्मा दाखवण्याचा प्रयत्न केला, हे लक्षात ठेवा। असं क्रूर कृत्य करणाऱ्या लोकांचा, जातीच्या नावावर आरक्षण मागणाऱ्या लोकांचा हा पराभव आहे। आणि हा पराभव आता पचवण्याची शक्ती तुम्ही ठेवली पाहिजे। संविधान मानलं पाहिजे। भारतीय असणाऱ्या प्रत्येकाला संविधान मानावं लागतंय। नाहीतर लक्षात ठेवा, मुघल जसे लुटून गेले तसं आरक्षण लुटण्याचं धाडस या मराठाच्या नावाखाली लोकांनी लुटण्याचं धाडस, गुणवंतांच्या जागा लुटण्याच्या धाडसाला आज विराम मिळालेला आहे। ही खूप मोठा विजय आहे खुल्या वर्गातल्या तरुणांचा। एक